नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा विषय आहे गणित इयत्ता पहिली। आजचा घटक आहे दशक उडी। आज आपण पूर्ण दशक संख्यांची ओळख करून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। समोर तुम्हाला काय दिसत आहे? बरोबर, हा आहे दशक। एका दशकामध्ये किती एकक असतात? बरोबर, 10 एकक मिळून एक दशक तयार होतो। आता हा दशक लिहायचा कसा? पहा, दशक किती आहेत? एक। आणि या ठिकाणी एकक किती आहेत? एकक म्हणजे सुट्टे। काय दिसत आहेत का तुम्हाला? नाही, म्हणून एकक किती लिहूया आपण? शून्य। एक दशक आणि शून्य एकक हे वाचायचं कसं? एक दशक, याला काय म्हणायचं? एक दशक। एक दशक म्हणजे 10। एक दशक म्हणजे 10। अक्षरामध्ये कसं लिहिलंय पहा, 10। समोर तुम्हाला किती दशक दिसत आहेत? बरोबर, दशक किती? 2। आणि एकक काय दिसतोय का? नाही, एकक शून्य। म्हणजे इथं पूर्ण 2 दशक आहेत। 2 दशक म्हणजे 20। अक्षरामध्ये या ठिकाणी लिहिले पहा, 20। 2 दशक 20। पहा, आता या ठिकाणी 3 दशक आहेत। 3 दशक एकत्रित जर केले तर दशक पहा, इथं 3 एकक काय आहे का? नाही, म्हणून शून्य। 3 दशक संख्या कशी लिहिली पहा, 3 दशकला म्हणायचं 30। 3 दशक 30, म्हणजे 3 दशक जर एकत्रित केले किती संख्या तयार होते? 30। आणि त्याच्यामध्ये कोणताही एकक नसतो, त्यामुळे एककच्या ठिकाणी शून्य आणि दशकच्या ठिकाणी 3 हा अंक लिहिला जातो। किती दशक आहेत? बरोबर, दशक 4, एकक शून्य। 4 दशक म्हणजे 40। या ठिकाणी अक्षरामध्ये लिहिले पहा, 40। 4 दशक 40। किती दशक आहेत? बरोबर, दशक 5, एकक शून्य। 5 दशक म्हणजे 50 ही संख्या आहे, 50। या ठिकाणी पहा, अक्षरामध्ये लिहिलंय 50। 5 दशक 50। पहा, किती दशक आहेत? 6, एकक शून्य। 6 दशक 60। पहा, या ठिकाणी अक्षरात लिहिलंय 60। 6 दशक 60। दशक किती आहेत? 7, एकक शून्य। 7 दशक ही संख्या आहे 70। पहा, 7 दशक 70। 70 ही संख्या कशी लिहिली? दशकच्या ठिकाणी 7, एककच्या ठिकाणी शून्य। 7 दशक 70, अक्षरामध्ये या ठिकाणी लिहिले पहा, संख्या 70। किती दशक आहेत हे? बरोबर, दशक 8, एकक शून्य। 8 दशक 80। 80 संख्या कशी लिहिली पहा, दशकच्या ठिकाणी 8 आणि एकक शून्य। 80 पहा, मराठीमध्ये लिहिलेलं आहे पहा, अक्षरामध्ये लिहिलेलं आहे 80। 8 दशक 80। किती दशक झाले?
नऊ एकक शून्य, नऊ दशक नव्वद, नऊ दशक नव्वद अक्षरामध्ये या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा नव्वद. आज आपण पूर्ण दशक संख्यांची ओळख करून घेतली. आता या पूर्ण दशक संख्याचा वाचन व लेखनाचा सराव आपण करायचा आहे. पुन्हा एकदा उजळणी करूया. एक दशक दहा, दोन दशक वीस, तीन दशक तीस, चार दशक चाळीस, पाच दशक पन्नास, सहा दशक साठ, सात दशक सत्तर, आठ दशक ऐंशी, नऊ दशक नव्वद. आज आपण पूर्ण दशक संख्या दहा ते नव्वद यांची ओळख करून घेतलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. नवीन विषयाच्या नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.